हॅलो मित्रांनो, ज्या शिक्षक मित्रांनी निवड श्रेणी किंवा वरिष्ठ श्रेणीचे ट्रेनिंग 1 सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण केले असेल अशांसाठी त्यांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची लिंक आलेली आहे, माहिती आलेली आहे. त्यासाठी आपल्याला SCERT या साईटवर जाऊन ती काय माहिती आहे आणि पुढील प्रोसिजर कशी करायची आहे ती आपल्याला पाहता येऊ शकते. बा तर अशी आपण SCERTवर व्हिजिट केल्यानंतर ही साईट आपल्याला दिसते आणि खाली तुम्हाला दिसते प्रमाणपत्र वितरण 2023-24. तर त्याला आपण क्लिक करून जर पुढे आपण पुढील पेजवर जर आपण गेलो तर आपल्याला पुढील पेजवर ही सर्व माहिती जी आहे ही माहिती आपल्याला दिसून पडते. आणि इथे आपल्याला महत्त्वाची आहे, आतापर्यंत खाली आपल्याला अशा पद्धतीचं सूचना नव्हती, ते जूनची होती. आता मात्र तुम्ही जर खाली तारीख पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की आता मात्र 1 सप्टेंबरपर्यंत ज्यांचं ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे 100% त्यांनी ते स्वाध्याय आणि अपलोड केले आहेत, चाचणी सोडवलेली आहे, अशा सर्वांचे प्रमाणपत्र तयार झालेले आहेत. पाहिजे तुम्हाला दिसते 1 सप्टेंबर 2023 पर्यंत. तर त्यासाठी तुम्हाला पुढील पेजवर जाऊन आपलं प्रमाणपत्रामध्ये जे काही दुरुस्ती करायची असेल ते तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून ती दुरुस्त करून घ्यायची आहे आणि पुढील लिंकवर जाऊन तुम्हाला प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे. पुढे जा अशी लिंक आलेली आहे. यामध्ये आपल्याला पुढे गेल्यानंतर काय काय होईल तर आपल्याला आपला नोंदणी क्रमांक त्यामध्ये टाकावा लागेल, आपल्याला एक OTP येईल. नंतर आपण OTP आल्यानंतर आपली जी माहिती आहे ती अद्ययावत असेल तर तशीच राहू द्यायची, नाही तर मग ती अद्ययावत करून घ्यायची. जसं नोंदणी क्रमांक, आपले नाव इंग्रजीमध्ये, मोबाईल क्रमांक, ईमेल वगैरे, तुमचा प्रशिक्षण गट हा महत्त्वाचा आहे बा, आणि मराठीतील नाव, ते सुद्धा मराठीत शाळेचे नाव, जिल्हा, तालुका, हे सर्व आपण चेक करायचं आहे आणि चेक करून त्याला सबमिट करायचं आहे. आणि सबमिट केल्यानंतर मात्र जे तुम्ही आता दुरुस्त करता तेच सर्व माहिती त्या प्रमाणपत्रावर असेल, त्याला परत दुरुस्त करता येणार नाही. तर इथे नोंदणी क्रमांक टाकून पडताळणी करता येऊ शकते आणि पुढील लिंकवर आपल्याला प्रमाणपत्र डाउनलोड करता येऊ शकते. तर ही नवीन अपडेट आलेली आहे. या नवीन अपडेटने आपल्याला ज्यांची प्रमाणपत्र तयार झालेली आहेत किंवा जे वाट पाहत होते त्या सर्वांचे प्रमाणपत्र आता आपल्याला डाउनलोड करता येतील. तर थँक्यू मित्रांनो.